सात विभागातील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेनेच्या कर्तव्य दक्ष नगरसेविका सीमाताई निगड यांच्या नगरसेवक विकास निधीतून संपूर्ण प्रभागात विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या तसेच सिमेंट कॉन्क्रीट रस्ते अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी संपन्न झाला. त्याप्रसंगी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी विकास कामांचं कौतुक व्यक्त केलं. नगरसेविका सीमाताई निगळ यांनीही मनोगत व्यक्त केलं. गोकुळ शेठ निगळ यांनी विविध विकास कामांची माहिती दिली तर स्वीकृत नगरसेवक विजय भंदुरे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. आपल्या सर्वांचे स्नेही कुटुंब सर्वांना खूप जाणार आहे. सातारमध्ये आल्यापासून अत्यंत स्नेहाचे संबंध या कुटुंबाबरोबर आहेत आणि सर्व सातपुर्णीच मला इथं उभं करण्यासाठी खूप सहकार्य केले. या गावाची विकास कामं होत होत त्याचं रूप बदलत चाललेलं आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कॉन्क्रिटीकरण असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, चांगली शाळा असेल, दवाखान्याची सोय असेल, आता मायक्रो दवाखान्याचं पण एक्सपान्शन होत आहे. तर ह्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपले लोकप्रतिनिधी विशेषतः सीमाताई यांनी ते मनपूर्वक प्रयत्न करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळं जास्तीत जास्त निधी सातपूरसाठी आणून आपल्या भागातल्या नागरिकांना सर्व सुविधा कशा मिळतील, त्यांचं जीवनमान कसं सुधारेल यासाठी त्यांचा अथक प्रयत्न चालू आहे. अत्यंत स्वच्छ मनाने लोकांना मदत व्हावी ह्या भावनेने ते काम करताना आपण पाहतो. सीमाताई यांनी गोकुळ भावना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही मला अगत्यपूर्वक बोलवलं, सन्मान दिला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. आणि आज या ठिकाणी पाण्याची टाई रस्ते आणि आपण उद्घाटन घेत आहे. पण आज एक महत्त्वाची गोष्ट की सातपूर हा छोटं गाव सारखं होतं पण आज आमचं स्वप्न होतं की याला कुठेतरी चांगली गाव द्यावी म्हणून आम्ही याचं प्रत्येक गोष्टीचं सुशुद्धीकरण असो, काही रस्ते असो, काही याचं 25-30 वर्षापासून इथे काही आलेलं नव्हतं त्यामुळे आम्ही याकडे जास्त लक्ष दिलं. प्रत्येक महासभेत हेच मांडलं की आमचा शेतकरी एवढा हवालदिल झालेला आहे, त्याला त्याची जमीन गेली आहे, तो देऊन सुद्धा आज महानगरपालिकेला एवढं उत्पन्न देतो आहे की त्याची कुठंतरी दखल घेतली जावी. मी महानगरपालिकेत भरतीच्या वेळेस पण सांगितलं की काहीच नाही, फक्त माझ्या सातपूरकरांना न्याय द्या आणि त्यांच्या मुलांना तिथे कामाला रोजगार द्या हे मी प्रत्येक वेळेला मागणी करते. तसंच आणि अजून पुढे जे काही भरपूर उद्घाटनं बाकी आहे एकच सांगेन की कामाला वाव नसते आणि समाजाला सगळं काही हवं असतं तर त्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जी गरज आहे ती आपण सगळ्या आम्हाला सांगा. मळ्यांचे रस्ते पण आपण आता चालू केलेला आहे तर खरंच सांगते विकासापुढे सगळ्यांची थोडीफार आत्ता सध्याच्या काळात कोविडमुळे सगळ्यात होऊन गेलं कामं पण त्यात आम्ही खूप प्रयत्न करून हे सगळे कामं केलेलं आहे आणि असेच सगळ्यांचे आशीर्वाद आणि अशी सगळ्यांची साथ असावी एवढंच सांगते आणि असलेले कामं अजूनही पूर्ण होतील एवढंच सांगते. सगळे आल्याबद्दल धन्यवाद देतो. सातपूरकरांच्या वतीने आणि डॉक्टर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपल्या सातपूर गावामधील विविध कॉन्क्रीट रस्ते व जलवाहिनी आणि विद्युत पोल तो सातपूर भाग असू द्या, सातपूर कॉलनी असू द्या, आपला राजवाडा, महादेववाडी, जगतापोळी या भागात आपण याचं आज मान्यवरच्या हस्ते उद्घाटन घेतलं. डॉक्टर साहेब मला सांगू इच्छितो की 2 वर्षे पहिले मला वाटतं मुंडे साहेब आले, ते 2 वर्षे आमची अशीच गेले तरी पण आम्ही कामं करण्यास मागे हटलो नाही. आपण आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून आपल्या सातपूर एम आय डी सीमध्ये 14 कोटी रस्ते आपण त्यावेळेस मुंडे साहेबांनी मंजूर करून घेतले. दुसरं का खास महानगरपालिकेमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये पहिला महिलांसाठी जो स्विम टँक बांधला तो 2 कोटी सौरण लाखाचा बांधला. तसेच सातपूर कॉलनीमध्ये सुद्धा महिलांसाठी 43 लाखाचा योगा हॉल बांधला. आपलं शिवाजी मंडळीचं खूप चांगलं सुशोभीकरण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पण खूप चांगलं सुशोभीकरण करण्यात आलं. आपल्या गावाचं दुर्भाग्य असं होतं की आपल्याकडं लष्करविधी स्थळ नव्हतं. सुमारे 73 लाख रुपये मंजूर करून त्याचं काम पण आता चालू झालेलं आहे. आणि डॉक्टर साहेब आमचे मार्गदर्शक दौलत आता निगळ यांनी आत्ताच खूप प्रश्न उपस्थित केला का मधुभागाने तुम्ही लक्ष द्या आणि सर्वांनी 2-3 वेळेस आयुक्त साहेबांची भेट घेऊन त्यांना या समस्या जाणीव करून दिली का रामचंद्राला नगर शोक असल्याचे रस्ते झाले तेव्हापासून अद्याप तो रस्ते झालेले नाही. आयुक्तांनी 4 कोटी रुपये मंजूर करून सुमारे 3 किलोमीटरचे डांबरी रस्ते
विदरलेले त्याचं काम मला वाटतं आता चालू पण झालेले आहे. बरेच कामं आहे तरी मी आता सर्व सातपूरकर उपस्थित राहिले, डॉक्टर साहेब उपस्थित राहिले, मी सर्व सातपूरकरांचे आभार मानतो आणि परत असेच कामं आपल्या सर्व प्रेमी चालू राहत वही देतो. आमचं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पिण्याच्या पाईपलाईनचा, स्ट्रेट लाईनचा, तसेच कॉम्पिटिकल रस्त्याचं ते उद्घाटन झालं. तू शेतकऱ्यांना सांगायचं एक राहून गेलं, या शाळेमध्ये आपण जर सर्वजण शिकलो त्या शाळेमध्ये जाणारा रस्ता अतिशय गलिच्छ असा होता. तो रस्ता मुकुंद शेट्टी कॉम्पिटिकरण केला आणि तिकडे जे सुशुभीकरण केलं ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. तसेच सातपूर गावातील सर्व लोक श्रावण महिन्यामध्ये महादेव मंदिरामध्ये पाणी घालायला जात होते तर सर्व गावाची गटा तुरत जात होते. तर त्या ठिकाणी जे सुलभ शौचालय वगैरे उतारी वगैरे होती ती सर्व काढून त्या ठिकाणी त्यांनी ते कॉन्क्रिटीकरण केलं आणि इतकं व्यवस्थित साफसफाई झाली. आज त्या महादेववाडीचं महादेवनगर नामकरण पण झालं. तर खरोखर अशी स्वच्छता झाल्यामुळे ते नामकरण झालं ते खरोखर योग्य असं झालेलं आहे. तसेच रघुजय शिंगळे यांनी पीरबाबा मंदिरा शेजारी जी ओपन प्लेस जागा पडली ती त्या ठिकाणी त्यांनी एक लहान आणि पार्क असं एक छोटंसं गार्डन पण मंजूर केलेलं आहे आणि थोड्या दिवसात त्याचंही उद्घाटन होणार आहे. असे असंख्य प्रकारचे कामं रघुजय शिंगळे यांच्या माध्यमातून, श्रीमाता इंगळ यांच्या नगरसेवकाच्या निधीतून झालेले आहेत. या कार्यक्रमाला आपण सर्व गावकरी व गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्यांचे सर्वांचे आभार मानतो. या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी कामगार नेते डॉ डी एल कराड, नगरसेविका सीमाताई निगळ, गोकुळशेठ निगळ, राजाराम पाटील, स्वीकृत नगरसेवक विजय भंधुरे, प्रकाश निगळ, शिवसेना विभाग प्रमुख योगेश गांगुर्डे, अलका गायकवाड, मीना देवकर, भिवानंद काळे, किसन शेवकर, रवी काश्मीरे, बाळासाहेब बंदावणे, सुनील व अनिल मौले, निखिल गुंजाळ, शिवाजी मटाळे, छगन भंधुरे, गोरख सोनवणे, दौलत निगळ, पदमराज काळेसर, श्यामराव निगळ, मनपा विद्युत विभागाचे गायकवाड सुनील निगळ, मच्छिंद्र भंधुरे, नंदू काळे, दत्तात्रय काळे आदी बहुसंख्य सातपूरकर ग्रामस्थांसह मान्यवर यावेळी होते. एमसीएनएससाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.